पुण्यात अनेक चांगले पदार्थ मिळतात. जेवढे खाण्याचे शौकीन पुणेकर आहेत तेवढे पिण्याचं देखील. त्यात येवले चहा, अमृततुल्य, बासुंदी चहा, मसाला चहा असे अनेक प्रकारचे चहा पिले देखील जातात. पुण्यातील एका युवा शेतकऱ्यानं स्वतःचा ब्रँड तयार केलाय. शेतकरी स्पेशल तंदूर चहा हा ब्रँड त्यानं विकसित केलाय. एवढंच नाही तर या चहाला दम देखील दिला जातो. तुम्ही दम हा शब्द आतापर्यंत फक्त बिर्याणीला ऐकला असेल, पण चहाला देखील दम देतात हे पहिल्यांदाच पाहिलं असेल. यात ड्रायफ्रुट्स म्हणजेच काजू, बदाम आणि चीज बटर देखील बारीक करून घातले जातात. विशेष म्हणजे हा चहा निसर्गाच्या सानिध्यात बसून पिण्याची मजा काही औरच असल्याचं ग्राहक सांगतात. आमच्या गावात साधारणतः 2-3 चहाची दुकानं आहेत चांगली गावामध्ये, पण त्यांच्या प्रत्येकाची वेगवेगळी क्वालिटी आहे. कोणाकडे टाईट प्रकाराचा एक चहा भेटतो जो एकदम कडक असतो, कमी साखरवाला आणि जास्त बत्तीवाला. काहींकडं रेग्युलर चहा भेटतो, परंतु ह्यांच्याकडं ह्यांचा जो ब्रँड आहे तंदुरी चहा, हा अशा प्रकारचा चहा आमच्या गावात किंवा या भागात कुठेही नाही आहे. त्याच्यामुळं त्याचे जे मसाले असतील त्याच्यामध्ये ते ड्रायफ्रुट्स वगैरे वापरतात, त्या वेगळ्या प्रकारचा ते घरगुती मसाला तयार करतात त्यांचा सेल्फ मेड. त्याच्यामुळं एक वेगळी चव येते आणि निसर्गाच्या निसर्गरम्य झाडाखाली ठिकाणी असल्यामुळं लोकांना थांबून आनंद सुद्धा घेता येतो आणि शांततेच्या ठिकाणी रोड लगत एकदम वेगळ्या प्रकारचा चहा, म्हणजे या भागात अजून अशा प्रकारचा चहा कुठेही भेटत नाही. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील असणाऱ्या चांबळी गावात राहणारा स्वप्नील परभाणे या उच्च शिक्षित तरुणानं हा ब्रँड विकसित केला. स्वप्नील यानं पूर्ण अभ्यास करून हा ब्रँड विकसित केलाय. यात तो बाहेर कुठलाही मसाला बाहेर तयार करत नसून सर्व घरी बनवला जातो. याशिवाय चहा तयार करताना साखर मोजून घेतली जाते, त्यानंतर काजू आणि बदामाची पूड आणि घरगुती मसाला यात टाकला जातो. यानंतर यात छोटे मडके अगोदर चुलीवर तापवले जाते, यानंतर चहा तयार केला जातो. चहा तयार केल्यानंतर ते भाजलेल्या छोट्या मडक्यात चहाला तंदूर केलं जातं. 5 सेकंद झाकण ठेवल्यानंतर या चहाला दम दिला जातो आणि त्यानंतर तो चहा ग्राहकांना दिला जातो. शेतकरी स्पेशल तंदूर चहाची प्रक्रिया पूर्ण पारदर्शक असून या युवा शेतकऱ्याचा हा ब्रँड भलताच फेमस होऊ लागला. पुण्यातील अनेक चहा शौकीन या ठिकाणी चहा पिण्यासाठी येत असतात. नोकरीच्या मागे न लागता काहीतरी व्यवसाय करून नागरिकांना काहीतरी वेगळं देण्याच्या उद्देशानं हा ब्रँड या युवा शेतकऱ्यानं विकसित केला. हा चहा चांबळीपासून एक साधारणतः चांबळी गावापासून 1 किलोमीटर अंतरावरती अभिषेक डाब्याच्या शेजारी तुम्हाला हा चहा प्यायला मिळेल. आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका मुलाने सुरू केलेला हा एक नवीन प्रयोग आहे. नक्कीच आपण त्याला चांगला प्रतिसाद द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि त्याचे अभिनंदन देखील करतो.